25 जानेवारी 1990 साली जन्मलेली उंच बांध्याची गव्हाळ रंगाची देखण्या रूपाची ही अभिनेत्री पूजा सावंत, विलास सावंत आणि अमृता सावंत या दाम्पत्याची सर्वात मोठी मुलगी. बालपण गेलं ते मुंबईतच. मुंबईच्या बालमोहन विद्या मंदिरात तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. 10वीत 77% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं SIWS कॉलेजात विज्ञान शाखेतून पदवी संपादित करण्यासाठी प्रवेश घेतला आणि या कॉलेजात तिला नृत्यासोबतच अभिनय करण्याचीही संधी मिळाली. अनेक स्पर्धांमधून ती सहभाग घेऊ लागली. अभिनयाचा वारसा तिला मिळाला तो वडिलांकडून. एका कंपनीत नोकरी करत असताना देखील त्यांनी आपल्या आयुष्याची 30 वर्ष रंगभूमीला समर्पित केली. अनेक नाटकांमधून अभिनय केला आणि हाच वारसा उचलला तो त्यांच्या मुलीनं, पूजा सावंतनं. तिचे आजोबा देखील रंगभूमीवरचे अभिनेते होते. नृत्याची किंवा अभिनयाची आवड जरी असली तरी तिला अभिनय क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं नव्हतं. तिला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं. कारण बालपणापासूनच पक्षी आणि प्राण्यांमध्ये मन रमवणारी पूजा सावंत त्यांच्या सेवेमध्ये स्वतःला मग्न ठेवते. पण तिचा अभिनय क्षेत्राकडे येण्याचा मार्ग खुला झाला तो मटा श्रावण क्वीन या स्पर्धेमुळे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तिची इच्छा नसताना देखील आईच्या हट्टामुळे तिला सहभाग घ्यावा लागला. थोडी चिडचिड झाली, भांडणही झाली, पण आईचा हट्ट पाहता मुलीने या स्पर्धेत सहभाग घेतला. पण गंमत तेव्हा झाली जेव्हा ऑडिशनच्या वेळेस सचित पाटील या परीक्षकासमोर परफॉर्म करत असताना पॉवर सप्लाय गेला आणि तिला विदाउट म्युझिक आपला नाच सादर करावा लागला. तिच्या ह्या अदेवर खुश होऊन सचित पाटीलनं ती श्रावण क्वीन होण्यापूर्वीच तिला क्षणभर विश्रांती या त्याच्या आगामी चित्रपटासाठी विचारणा केली आणि नंतर तिच्या मेहनतीला यशही मिळालं. ती श्रावण क्वीन झाली. यानंतर बुगी बुगी, एकापेक्षा एक, जल्लोष, सुवर्णयुगाचा यांसारख्या रियालिटी शोजमधूनही पूजा सावंतचा चेहरा कधी नाचताना तर कधी अभिनय करताना आपल्याला पाहायला मिळाला. वाजले की 12 या शोची ती काही काळ होस्टही होती. पण तिचा चित्रपटसृष्टीतला अभिनेत्रीचा प्रवास सुरू झाला तो 2010 साली जेव्हा तिला तू मिलो तसही या एका हिंदी चित्रपटात छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली. या मल्टीस्टारर फिल्ममध्ये एक छोटीशी भूमिका केल्यानंतर तिनं मराठीमध्ये क्षणभर विश्रांती हा तिचा पहिला चित्रपट केला. नंतर आता गबया या एका कॉमेडी चित्रपटातून ती अभिनय करताना दिसली. 2011 साली झकास या चित्रपटात ॲक्टर, अभिनेता आणि दिग्दर्शक अंकुश चौधरीसारख्या बड्या नटासोबत तिला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. हा तिचा पहिला सिनेमा होता जो ब्लॉकबस्टर झाला. पण तिच्या कारकिर्दीतला सुरुवातीच्या काळातला एक मोठा सिनेमा ठरला तो मल्टीस्टारर सतरंगीरे. नंतर तिच्यासाठी अनेक ऑफर्स येऊ घातल्या. मग तो पोस्टर बॉयज असो, सांगतो ऐका असो किंवा नीळकंठ मास्तर, प्रत्येक चित्रपटातून तिचे वेगवेगळे लुक्स, तिच्या अदा आणि तिला असणारी अभिनयाची समज प्रेक्षकांना अनुभवायला मिळत होती. नीळकंठ मास्तर या सिनेमात तिच्यावर पहिल्यांदा एक संपूर्ण गाणं चित्रित करण्यात आलं. या गाण्याचं नृत्य दिग्दर्शनही तिनंच केलंय. या सिनेमानंतर मात्र मराठीतली एक सुज्ञ आणि जाणकार अभिनेत्री म्हणून पूजा सावंतकडे पाहिलं जाऊ लागलं. चंद्रकांत कणसेच्या दगडी चाळ या सिनेमात अंकुश चौधरीसोबत ती पुन्हा एकदा नायिकेच्या रूपात दिसली. नंतर वृंदावन, चिटर हेही सिनेमे तिने केले. चंद्रकांत कणसे या दिग्दर्शकासोबत ती अजून एका चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. वैभव तत्ववादीसोबत भेटली तू पुन्हा हा सिनेमा 2017 या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिनेसृष्टीमध्ये तिला पूजा सावंत या नावानं जरी ओळखलं जात असलं तरी तिचे नातलग आणि काही जवळची मित्रमंडळी तिला बोजू या टोपण नावानं हाक मारतात. अभिनयासोबतच योगासनं, सूर्यनमस्कार करणं, रोज न चुकता धावणं आणि वेळ मिळेल तेव्हा वेगवेगळ्या अन्न पदार्थांवर ताव मारणं असा तिचा दिनक्रम जरी असला तरी फावल्या वेळेमध्ये इतर कुठेही फिरायला न जाता ती तिच्या प्राण्यांसोबत वेळ घालवते. सगळ्या प्राण्यांसाठी एक स्वतंत्र शेल्टर उभारावं आणि त्यांची सेवा करता यावी असं तिचं स्वप्नही आहे. जर ती अभिनेत्री झाली नसती तर ती नक्कीच प्राण्यांची डॉक्टर असती असंही ती म्हणते. तिचे वेगवेगळे लुक्स, तिच्या हॉट अदा आपल्याला चित्रपटातूनच नाही तर काही हॉट फोटोशूटमधूनही पाहायला मिळतात.
सिनेसृष्टीमध्ये आजवरचा तिचा प्रवास फार थोडा जरी असला तरी प्रत्येक चित्रपटामधून तिची वेगवेगळी भूमिका प्रेक्षकांना तिच्या अभिनय सामर्थ्याची जाण करून देते. अल्पावधीतच मराठी सिनेसृष्टीमध्ये नायिका म्हणून प्रसिद्धी मिळविणाऱ्या या पूजा सावंतला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.